नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वीची कविता ट्रेन्स युनिट 3 ही आज आपण स्पष्टीकरणासह बघणार आहोत। ट्रेन आपण सर्वांनी बघितलेली आहे, ट्रेनमध्ये आपण बसलेलो आहोत। ट्रेनचा प्रवास हा खूप आनंददायी असतो आणि ट्रेन ही आपल्या जीवनामध्ये कशी रंग भरते, ट्रेन मानवी जीवनाला कशी उपयोगी पडते, तिची वाहतूक, तिचा प्रवास या सगळ्या गोष्टीचं वर्णन या कवितेमध्ये दिलेलं आहे। ओव्हर द माउंटेन्स ओव्हर द प्लेन्स, ही ट्रेन पर्वतामधून जाते, त्याचबरोबर सपाट मैदानी जमिनीवरून देखील ही ट्रेन धावत असते। ओव्हर द रिवर्स, नदीवरून देखील ती धावत असते, नदीवरून धावत असते म्हणजे नदीवर पूल असतो, डोंगरावरून धावत असते म्हणजे डोंगरामधून देखील या रेल्वेसाठी रस्ता तयार केलेला असतो, सखल सपाट जमिनीवर देखील रेल्वे पटरी तयार केलेली असते। हिअर कम द ट्रेन, आणि डोंगरातून, मैदानातून, नदीवरून ही ट्रेन धावत असते। कॅरिंग पॅसेंजर कॅरिंग मेल्स, आणि ती तिच्यासोबत काय घेऊन धावत असते, पॅसेंजर्स म्हणजे प्रवासी, त्याचबरोबर कॅरिंग मेल्स, मेल म्हणजे टपाल, टपाल देखील ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती घेऊन जात असते। ब्रिंगिंग देअर प्रिसियस लोड्स इन विदाउट फेल, प्रिसियस लोड जो काही महत्त्वाचा माल, ज्या काही महत्त्वाच्या वस्तू, बहुमूल्य वस्तू ती वाहत असते। इन विदाउट फेल म्हणजे कुठल्याही पद्धतीची विश्रांती न घेता सतत ती मानवाच्या सेवेसाठी धावत असते। थाउजंड्स ऑफ फ्रेट्स कार ऑल रशिंग ऑन, फ्रेट्स कार म्हणजे मालगाड्या, हजारो मालगाड्या आपल्या सेवेसाठी धावत असतात, ऑल रशिंग ऑन नेहमी पळत असतात, थ्रू डे अँड डार्कनेस, दिवसभर आणि रात्रभर, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, थ्रू डस्क अँड डाऊन, संध्याकाळपासून सकाळपर्यंत या नेहमी धावत असतात, या नेहमी कष्ट घेत असतात मानवाचं कल्याण करण्यासाठी, मानवाच्या सुखासाठी, आपल्या सुखासाठी ही रेवले नेहमी धावत असते। ओव्हर द माउंटेन्स ओव्हर द प्लेन्स ओव्हर द रिवर्स हिअर कम द ट्रेन्स, आणि ही ट्रेन कुठून येते, पर्वतावरून येते, पर्वतातून येते, मैदानातून येते, नदीवरून येते, आणि ही ट्रेन आपलं जीवन, आपलं आयुष्य बदलत असते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही जरी ट्रेन साधी दिसत असली परंतु त्या ट्रेनचा प्रभाव आपल्यावर पडत असतो। आपल्याकडं आपल्या ज्या काही जीवनावश्यक वस्तू असतात, रॉकेल असेल, पेट्रोल असेल, सिमेंट असेल, खत असेल, या सगळ्या महत्त्वाच्या वस्तू ट्रेनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात। निश्चितच ही साधी सोपी कविता तुम्हाला समजली असेल, समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।